बाहेर जरा आता काय सांगा नेमकी भूमिका काय ठरते वसंत मोरेचा पुढचं राजकीय भविष्य कसं आहे कुठे राहणार वसंत मोरेचं पुढचं राजकीय भविष्य उज्ज्वलच आहे परंतु थोडा वेळ घेते कारण अशा पण पुण्याची निवडणूक ही चौथ्या टप्प्यामध्ये आहे त्या निवडणुकीला साधारण अजून 55 दिवस आहे आताच कुठं महाविकास आघाडीच्या लोकांच्या पावदिशीची रॅली होती ती रॅली संपली आहे त्यांच्या अजून बऱ्याच जागा वाटपाच्या संदर्भामध्ये बऱ्याच मीटिंग चालू आहे आणि मला वाटतं की मी या सगळ्यांकडे जाऊन आलोय मग काँग्रेस असेल शिवसेना असेल राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार साहेबांचा गट असेल या सगळ्यांकडे मी भेटीगाठी घेतल्यात आणि मला वाटतं की काही दिवसामध्ये अजून पहिली यादी पण जाहीर झालेली आहे की त्यांचा पहिला टप्पा आहे त्याच्यामध्ये पहिली यादी अजून आलेली नाही मला वाटतं की थोड्या या सगळ्या गोष्टींसाठी अजून 4-2 दिवस लागतील मला वाटतं की जे काही करायचंय ते चांगल्या प्रकारे जर मोड बांधून केलं तर ज्या विषयासाठी मी बाहेर पडलो तो विषय साध्य करत असताना मला कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही त्याकरता थोडा मी वेळ घेते असं म्हणताय की यादी जाहीर झालेली कुठल्या पक्षाकडून तुम्ही उमेदवारी मागणार कारण पुण्याची जागा ही पारंपरिक काँग्रेसची जागा आहे काँग्रेसमध्ये जाणार शरद पवार गटामध्ये जाणार की ठाकरे गटामध्ये जाणार म्हणजे महायुतीच महाविकास आघाडीकडे जरी चर्चा केलेली असली तरी पक्षाचं नेमकं काय जो पक्ष हा आता आपण पाहतोय की ज्या पद्धतीने मी चाललोय मला वाटते की मी योग्य दिशेने चाललेलो आहे आणि मला या सगळ्या गोष्टी करत असताना सारासार पुणेकरांचा सुद्धा मी विचार घेतोय अनेक वेळा मी माझ्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून सुद्धा आमची एक पूर्ण पुणे शहरामध्ये थोडी एक टीम पण फिरतीये त्याच्या माध्यमातून सुद्धा आम्ही लोकांकडनं थोडा अप्रोच घेतोय की कशा पद्धतीने आम्हाला जावं लागेल तर बऱ्याचदा लोक 2-3 पर्याय सुचवतात त्या पर्यायामध्ये जात असताना सुद्धा सगळ्यांचा हेतू हा एकच आहे की पुण्याचा विकास झाला पाहिजे त्याच दृष्टिकोनातून माझी पावलं चालू आहे आता तुम्ही जे काय महाविकास आघाडीच्या नेत्यांना भेटताय त्यावर तुम्हाला विश्वास आहे का की तुम्हाला त्यांच्याकडून उमेदवारी मिळू शकते अशी तुम्हाला काय खात्री किंवा काय मी प्रयत्न करतोय मी प्रयत्न करतोय मला वाटतं की जर सगळ्यांना मिळणं नुसत्याच निवडणुकांना लढायचे नाही येत ते जिंकायचे कारण तुम्ही पाहिलं असेल 9-10 तारखेला सुद्धा मी माझी सुद्धा टॅगलाईन तीच होती आता लढायचं ते जिंकायसाठीच आणि मला वाटायचं मला वाटते की जर लढायचं असेल आणि ते जिंकायसाठीच लढायचं असेल तर योग्य ट्रॅकवरती असणं गरजेचं आहे आणि ते योग्य ट्रॅकच्या माध्यमातून माझं आता मार्गक्रमण चालू आहे आणि मी मला वाटते की त्याच्यामध्ये 100% यशस्वी होईल भाजपकडून आता मुली मुलांना उमेदवारी दिलेली आहे का आव्हान वाटत म्हणजे कारण महाविकास आघाडीचं ठरत नाही त्यांचा एकीकडे प्रचार सुरू झालाय उमेदवार फिरताय सगळी यंत्रणा काम करते कमी दिवसामध्ये कमी दिवसाचा विषयच नाही आपल्याकडे खूप दिवस आहेत 55-56 दिवस आजपासून आहेत म्हणून कमी दिवसाचा जास्त दिवसांचा असा काही विषय नाही परंतु ज्या दिवशी वसंतमोरे रिंगणात उतरणार त्या दिवशी खऱ्या अर्थाने रंगत पुण्याच्या या लोकसभेच्या निवडणुकीत येईल आणि मग ठरवू आपण निवडणूक कशी एकतर्फी होते ते आपण पाहू नेते असे असतात की पक्ष सोडताना ते दुसऱ्या पक्षात जाण्याचा विचार करतात आणि मगच पक्ष सोडतात तुम्ही मनसे सोडले पण आता अशावेळी तुमचा प्रवेश कुठे झालेला नाहीये वेळ तुमची चुकलेली आहे असं वाटतंय नक्कीच नाही मी वेळ घेतोय पण वेळ चुकलेली नाहीये माझी मी योग्य वेळी योग्य मूव्ह करत जर महाविकास आघाडीने उमेदवारी दिली नाही तर त्यांना तर अपक्ष उमेदवारी तुम्ही मी निवडणूक लढण्याच्या विषयावरती ठाम आहे परंतु मला वाटतं की जी काही सांगड घालण्याचा मी प्रयत्न करतोय ती योग्य पद्धतीने होईल आणि ती कुणाची हिताची असेल जर समजा तुमचा प्रश्न आहे जर दिली नाही अपक्ष उमेदवारी अर्ज तात्यांनी भरला तर कशी लढत होईल एक नंबर वरतीच आहे मुरली मोहन विरुद्ध वसंत मोरे अण्णा पुण्याचा महापौर आणि मी पुण्याचा विरोधी पक्ष नेता होतो या अण्णाच्या अगोदर मी पुणे शहराचा 2012 विरोधी पक्ष नेता राहिलेलो आणि मला वाटतं की वसंत मोरेच्या आयुष्यामध्ये आजपर्यंत संघर्षच आहे आणि ज्या ज्या वेळेस माझ्याकडे मोठा संघर्ष झाला त्या त्यावेळेस मी मोठा विजय प्राप्त केलेला आहे आणि हा एक माझ्यासाठी माझ्या आयुष्याला एक वेगळी कलाटणी देणारा विषय आहे त्यामुळे मला वाटतं की
मी असंघर्षमधनं मार्ग काढेल. काल चंद्रकांत पाटील असं म्हटले की तुम्ही जरी उमेदवार असला किंवा तुम्ही जरी अपक्ष राहिला तरी त्याचा फारसा परिणाम आमच्याकडे होणार नाही. आम्ही फक्त जो महाविकास आघाडीचा उमेदवार असेल त्याने नाव घेतलं म्हणून विषयीचं त्यांच्याशीच आमची लढत आहे. दादा मला माझा जर काय माझ्या उमेदवारीचं किंवा माझा जर काय फरक पडणार नसता तर 2022 ला दादा मला म्हटलेच नसते की तुम्ही भाजपत या. ते मला मॅरियट हॉटेलच्या इथं जेव्हा एक मला पुरस्कार मिळाला होता सकाळ समूहाने दिला होता त्या सकाळ समूहाच्या पुरस्काराला मला वाटतं की बऱ्यापैकी प्रेस पण त्या ठिकाणी होती आणि मला उघड उघड दादा त्या ठिकाणी बोलले होते की तुम्ही भाजपत या तुम्ही निवडून येताल. पण मी दादांना त्याच ठिकाणी सांगितलं माझ्या तिन्ही टर्म भाजपच्या विरोधामध्ये झालेले आहेत आणि मी प्रत्येक वेळी यशस्वी झालेलो आहे दादा. त्यामुळे मला वाटतं की वसंत मोरे जे उमेदवारांनी काय फरक पडेल हे पुणेकर दाखवतो. राज ठाकरे आज दिल्लीमध्ये गेलेले आहेत जी भाजपशी युती होईल असं आता जवळपास चित्र स्पष्टपणे सुरुवात झालेली आहे. आता असं वाटतंय की तुम्ही घेतलेला निर्णय योग्य आहे? नाही, मी घेतलेला निर्णय योग्य आहे. मान्य राजसाहेब सक्षम आहेत. मला वाटतं की मी राजसाहेब आणि अमित साहेब यांच्या विषयावरती महाराष्ट्र नवनिर्माण झालं या विषयावरती मी काही बोलू इच्छितो. पण ते भाजपसोबत राहणार म्हणूनच तुम्ही मनसे सोडले का? असं काही नाही, पासूनच सोड होती का? असं काही नाही, मी निवडणुकी पहिल्यापासून लढवायची म्हणूनच मी माझ्या गोष्टीवरती टॅग होतो मी आहे. बाहेर पडलेला तो फायदा झाला असं असं वाटतंय का? ते तर खासदार झाल्यानंतर ना त्या गोष्टी कळतील सगळ्या. नाही पण जर कदाचित युती झाली तर ही जागा भाजपची होती कुठेही तसं काही नाहीये. बघा माझी जागा जी होती ती जागा माझी वेगळी होती. आतापर्यंत अनेकदा युत्या आघाड्या होण्याचा प्रयत्न झाला. मला वाटतं की 2019 ला सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर आपण कोथरूडमध्ये होतो, खडकवासल्यामध्ये सपोर्ट केला होता आणि हडपसर मध्ये विरोधात लढलो होतो. त्यामुळे मला वाटतं की त्यावेळेस सुद्धा मी ज्या पद्धतीने संघर्ष केला 37,000 मतांचं मी त्या ठिकाणी पारडं माझ्या 37,000 मतं माझ्या पारड्यामध्ये पडली आणि मला वाटतं त्यावेळेस पण मी संघर्षच केला होता. पक्षाचं त्यावेळेस माझ्या संघ होता पक्ष, परंतु इतर ठिकाणच्या वेगवेगळ्या जी समीकरणं होती त्यामुळे मला त्या समीकरणाचा फटकाच बसला होता. मिशनवरी सबस्क्राईब करा तिचा जागा न्यूज. शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतील.